कागदावरची समीकरणं संपूर्णपणे संपलेली आहेत. सुपर एटमध्ये कुठले 8 संघ जाणार हे 100% पक्कं झालेलं आहे. 2 ग्रुप काय पडणार हे 100% पक्कं झालेलं आहे. आणि भारताचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध 20 तारखेला बार्बाडोसमध्ये, त्याच्यानंतर अँटिगा आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा महत्त्वाचा सामना हा नंतर खेळला जाणार आहे 20, 22 आणि 24 जून रोजी. त्यामुळे 2 असे संघ आहेत ज्यांनी सगळ्यांना धक्का देत सुपर एटमध्ये प्रवेश केलेला आहे. एकाचा धक्का फार मोठा होता, त्याचं नाव होतं अर्थातच अमेरिका, यजमान अमेरिका. आणि त्याच्याचबरोबर अफगाणिस्तानी जे त्यांचा नावलौकिक T20 क्रिकेटमध्ये होत चाललेला आहे त्याला संपूर्णपणे न्याय देत सुपर 8 प्रवेश केलेला आहे. न्यूझीलंड संघ मागं पडलेला आहे. इंग्लंड संघाविषयी ज्या काही शंका होत्या त्या दूर झालेल्या आहेत. साऊथ आफ्रिकन संघ आलेला आहे. ह्या अर्थाने 8 तगड्या टीम, चांगल्या टीम ह्या आता सुपर 8 आलेल्या आहेत. भारतीय संघ बार्बाडोसमध्ये आलेला आहे. पहिला सराव सत्रसुद्धा झालेला आहे. जे मधल्या काळामध्ये उत्तम अशी खेळाची लय आली होती ती मध्ये गॅप पडल्यामुळे थोडीशी कमी होऊ नये याच्यासाठी सराव सत्राचं आयोजन केलं गेलेलं होतं. आणि आता भारतीय संघ पहिल्या सुपर 8 सामन्यासाठी सज्ज झाला आहे, होतोय असं म्हणायला लागेल. याच्यामध्ये कळीचा मुद्दा हा अर्थातच विराट कोहलीच्या परफॉर्मन्सचा आहे. विक्रम राठोड यांनी मस्त सांगितलं, ते म्हणले विराट कोहलीनी चांगला परफॉर्मन्स केला. पत्रकार परिषदेत मला प्रश्न विचारतात विराट कोहलीनी 2-4 सामन्यात रन्स नाही केल्या, लगेच मला प्रश्न विचारतात. हे म्हणत असताना फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी फार सुरेख मुद्दा मांडला. ते म्हणले विराट कोहली बिग मॅच प्लेअर आहे, त्यामुळे आत्ता आलेल्या अपयशाने तो धावांचा अजून भुकेला झालेला आहे. सुपर 8 तगडी कामगिरी करून देण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतोय, जिद्दी खेळाडू आहे असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे सुपर 8 त्यांनी जर का बॅटने धुमाकूळ घातला तर मला आश्चर्य वाटणार नाही. या भाषेमध्ये त्यांनी भारतीय फॅन्सना एका अर्थी दिलासा दिला आहे, समजूत काढलेली आहे. त्यामुळे सगळं लक्ष विराट कोहलीकडे सुद्धा लागलेलं आहे. आणि पहिल्या सुपर 8 भारतीय संघाच्या बार्बाडोसमधल्या सामन्याकडे सुद्धा लागलेलं आहे. सुनंदन लेले, ABP माझा, बार्बाडोस. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.